रेड स्नॅपरच आहे, पण ती चायनीज टाईप म्हणजे थोडा शेप अलग असतो. पण नवीन पद्धत बघायला भेटली तुम्हाला खवलं काढायची. बघा खूप भारी इनोव्हेशन केलंय आपल्या मित्रांनी. हे बघा उरण करंजेकरचं काम काहीच येत नाही, एक फटक्याने तो उडून गेला, आता दुसऱ्या फटक्याने कुठे जाते बघूया. आता शोकतेस तुपर्णित कोली. केरळमध्ये आहोत आपण आणि केळीच्या पाण्यावरती जेवण असणारच असणार. हाय अनया, गुड मॉर्निंग. बघ इकडे सकाळीचे 10 वाजले, उठ लवकर, चल बघ 10 वाजेपर्यंत कोण झोपते काय. तर अनया झोपते आमची, ही बघा. सोड सोड, या बापरे किती ताकद लावली तिने. चल बाय. ही बघा आणि आलोय किचनमध्ये. किचनमध्ये ओमा आहे. ओमा गुड मॉर्निंग. ऐकाय पुट्ट ना, स्टीम केक, स्टीम केक बनतोय आणि आज नवीन भांडा आहे. नाही तर नेहमी आपण आलो का जुनं भांडं असते ना, आज नवीन भांडा बघायला भेटतंय. चण्याची भाजी, पुट्ट, पापडम आणि पडम आज नाश्त्यामध्ये होणार आहे. हा बघा, हा आज आपला नाश्ता आहे, साऊथ इंडियन नाश्ता. आणि साऊथ इंडियन छोटी मुलगी पण उठली. गर्ल नॉट उठिंग अर्ली. चाय, टपरीवाला चाय. टपरी वाला चाय. अरे वैसा चाय है, टपरी में बनाते ना. हाँ, तर या सर्वांनी नाश्ता करायला, गरम गरम चा, पापडम आणि पुट्ट सोबत. मंडळी मस्त नाश्ता वगैरे झालाय. आता उमा आणि मी निघालोय मासली मार्केटला. म्हणजे जेव्हापासून आलोय तुम्ही बघताय डोसा, इडली, सांबार अशा भाज्याच खातोय. आज बोललो काहीतरी जाऊया आणि येता नाहीये. आपल्याला स्टॉल भेटले होते मासलीचे, 3-3 मोठे स्टॉल भेटले होते आणि मस्त फ्रेश मासली दिसत होती, तीच मासली घेण्यासाठी चाललोय. चल उमा जाऊया ना. एक मच्छीला 3 पिशवी दिलेला आहे. एक मासलीसाठी 3-3 पिशव्या, बापरे. आणि ही आपली गाडी, हीच घेऊन जाणार. तर मंडळी, उमाच्या घरातून 5 किलोमीटरचा प्रवास करून आलोय आपण शेर्प उरेगम. आणि मासलीचा स्टॉल बघा आणि सर्व प्रकारचे मासे आहेत बघा इथे. हे कसलं नवीन मासा आहे, व्हॉट इज दिस फिश नेम? बेलामी. हा, आणि मासलीची गावरी बघा, मस्त एकदम. रेड स्नॅपर ना, चायनीज, चायनीज रेड स्नॅपर आमच्या इथे बोलतात तोच. हा, हे काय, हे कोणचा मच्छी आहे? वेलामीन. मीन मतलब फिश ना. हा, ओनली वन बोन, एक काटाची मसली. आणि ट्यूना बघा, ट्यूना. हा, ये नारबा, शार्क. इसको शार्क बोलते, शार्क हम लोग नारबा बोलते इसको, नारबा. ये तो गोड़ा पानी है, स्वीट वॉटर. रोहू कटला. ही बघा कोळंबी दिसते इथे तुम्हाला, प्रॉन्स. आणि ये कुप्पा, लिटिल ट्यूना, लिटिल ट्यूना. आणि इथे पलई, व्हॉट इज दिस? पाला मीनर. पाला, पाला, पाला बोलतात तिला. नो सुरमय, सुरमय सुरमय नाहीये. हा, या फिशला आपण चायनीज ताम बोलतो. आज ही ट्राय करूया उमा. हा मतलब रेड स्नॅपरच आहे, पण ती चायनीज टाईप म्हणजे थोडा शेप अलग असतो. चायनीज ताम बोलतात आपल्या गावामध्ये. आपण ताम बनवलेली आहे ना. हा, मग रेड स्नॅपर सारखीच बनवायची. हा, टेस्ट चांगली असेल, बघूया. क्या बोलते हे फिश को? 400 रुपये. बापरे, हा बघा, जय महाराष्ट्र. काय नाव तुमचं साहेब? सुहास. आणि काय मराठी बोलताय सुंदर. आम्ही शॉक झालो तुम्हाला मराठी ऐकून. तुम्ही कुठले, इकडचे? मुंबईला, कल्याण मध्ये. आणि इथे कधी आले? 7-8 वर्ष. हा, मग मल्याळम येते ना. आणि मराठी अजून विसरले नाही. या मासलीला काय बोलतात? हा, चंबेली. हा, राणी. आपल्या इकडे राणी मासा पण म्हणतात आणि आमच्या इथे स्नॅपर पण म्हणतात तिला, चायनीज स्नॅपर म्हणतात तिला. तरी याचा काय भाव काय आहे तरी याचा? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि यो बांगड्याचा म्हणजे साईज वरती आहे काय? हा, हे 160 आणि हे 200. ही कसली मासली आहे ही? मराठी मध्ये काय माहित आहे? रोहू. रोहू तर हा आहे गोड्या पाणी, त्याला चिरा म्हणतात आपल्या इथे बहुतेक. चिरा मासा तोच दिसते तुम्हाला. मग आम्हाला ही मासली द्या तुम्ही. हा,
राणी मासा ज्याला म्हणतो आपण, राणी मासा तोच दिसतोय तुम्हाला। रेट थोडा कमी करणार ना? फ्रेश 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 वाला दो सेम फ्रेश। सर्व मासे फ्रेश आहेत सांगतात। आणि आता मासा जो आहे तो आपल्याला 400 रुपये किलो मध्ये भेटलाय आणि त्याचीच कटिंग बघा कसा करतोय। तर तुमच्या इकडे या माशाला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा। आमच्या इथं चायनीज ताम असं म्हणतात किंवा राणी मासा असं म्हणतात। और आपके इधर क्या नाम है इसका सर? चंबेली। चंबेली केरल मध्ये चंबेली म्हणतात आणि सुपर फ्रेश आहे। ज्याची गावरी आपण बघितली, गावरी एकदम बघण्यासारखी आहे। आणि त्याच माशाची कटिंग कशी करायची ते दाखवते। आता माझा प्लॅन होता घरी जाऊन आपण मस्त तुम्हाला कटिंग दाखवूया, पण या माशावरती खवलं भरपूर असतात, तर ती खवलं काढायला तुम्हाला माहिती आहे उमा नेहमी चिडत असते, म्हणून इथंच सर्व खवलं वगैरे काढते। यांची खवलं काढायची स्टाईल बघा अलगच आहे। हे खवलं निकाल रे ना, हे ऐसा निकालता नाही आहे क्या हो? हां ये निकालता नाही आहे। हां चलेगा चलेगा, नवीन स्टाईल बघायला दिसते तुम्हाला। खवलं काढायची, डायरेक्ट मासच कापून टाकतो खवलासोबत। ही बघा खूप भारी इनोव्हेशन केलं आहे आपल्या मित्रांनी, बघा मस्त। पण सुरीला धार एकदम मजबूत पाहिजे। आणि 400 रुपयामध्ये भेटला आहे आपल्याला हा मासा। तर आपण मार्केटमध्ये जाऊन असेच नवीन नवीन मासे घेऊन येत असतो, नवीन ट्राय करत असतो आणि त्याची चव कशी आहे ते सांगत असतो। फिश लवर असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच माहिती आपण देत असतो आपल्या व्हिडिओजमध्ये। तर आता ही कटिंग करूया आणि मग नंतर भेटूया। तर मासली कापून वगैरे घेऊन आलो आपण। आता हा स्टोर रूम आहे आमचा, ज्याच्यामध्ये आम्ही भांडी वगैरे घासण्यासाठी ठेवलंय ना, आणि सर्व सामान स्टोअर केलंय। आणि आता मासे जे आपण कापून आणलेत त्याच्यावरती जो जाडा मीठ आहे खरा मीठ तो टाकून ठेवतेस ना? म्हणजे आपण मासे, बापरे एवढा साफ करायला बाबा, म्हणजे आपण मासे घेऊन आल्यावरती मीठ लावतो तसंच आहे ना? साफ करायचं थोडा, म्हणजे मीठ लावून आधी जाडा मीठ आहे। नवीन स्टेट नवीन पद्धत बघायला भेटते तुम्हाला। हा मासा कधी खाल्लास काय तू? नाही पण मजा येणार आहे। मी खाल्लेला आहे, तू जे आणलेला आहे तेच खाल्लेला। वन बोन फिश आहे, मधला काटा असतो फक्त। जाम गर्मी आहे इकडे आणि बघा मस्त नारळ पाणी, बापरे पूर्ण भरून आलंय। आणायला टँक पाहिजे, मी बोलो टँक बिंग काय नाही, तुला आपल्या घरी पण भेटल टँक। ही नारळाची टांग पी तू, बघा उरणकरण जेकरचं काम काहीच येत नाही। एक फटक्यानी तो उडून गेला, आता दुसऱ्या फटक्यानी कुठे जाते बघूया। हॅलो, फक्त डायलॉग मारायला येते उरणकरण जेकरला। अरे बापरे वाव बाली। तर मंडळी आता नारळ पाणी वगैरे पिऊनची आलोय आपण परत आपल्या स्टोर रूमवाल्या किचनमध्ये। आणि इथे बघा तुम्ही ओमाने सर्व मसाले रेडी केलेत आणि मॅरिनेट करणार आहे, आणि तिचा फेवरेट कढीपत्ता असणारच आहे याच्यामध्ये। आणि आता आपण केरळमध्ये आहोत तर तुम्हाला केरळ स्टाईलवाली रेसिपी दाखवणार आहोत ना? हा, मीन करी। मीन करी म्हणजे मासलीची करी। हल्दी, आणि सुरुवातीला आपण 1 चमचा हल्दी टाकलेली आहे। जे मिरची पावडर आहे ते आपण कुठून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम तिखट आहे। अच्छा, अर्धच थोडासच घेणार। हा म्हणजे ऑथेंटिक मसाला आहे काय आपला इकडचा? सकाळी मला माहित नव्हता आणि मी खूप टाकलेलं करीमध्ये आणि जास्त झालं तिखट। आणि हे हो काश्मीरी, आणि त्याच्यानंतर काश्मीरी टिका लाल कलरसाठी। आणि जे पण आपण करी करू द्या किंवा मासलीला फ्राय करू द्या, आपण नेहमी मॅरिनेट करतो ना आधी, त्याच्यानंतर मसाले कमी टाकतो, पण आधी मॅरिनेट करायची सवय आहे। कोरिएंडर पावडर म्हणजे ही जी रेसिपी आहे ती ओमाच्या आईने सांगितलेली रेसिपी आहे ना। आणि शेवटी मीठ, चवी अनुसार मीठ। हा मीठ पण आपण लावलेलं आहे, पण त्याच्यानंतरही थोडाफार मीठ लावलेलं आहे। आणि मासली एकदम डेलिकेट आहे, सॉफ्ट आहे, थोडा केअरली। तर आता यांना मॅरिनेट करून घेऊया आपण। दोन पदार्थ आहे प्रणीत, आणखी दोन पदार्थ आहेत काय? हा, आणि त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल, बापरे हा तर मेन इनग्रेडियंट आहे, ह्याला कसं काय आपण विसरलो? हे तर एकदम टेस्टसाठी एकदम, कारण याच्यात मॅरिनेट करून ठेवलं ना सर्व, जे टेस्ट येणार ना ते टेस्ट तुला अक्का करी मध्ये नाही येणार, अक्का कुठेच नाही भेटणार। हा असं बोलायचं होतं तिला, म्हणूनच तेल टाकलंय आणि शेवटी कढीपत्ता टाकलाय। मग याच्यामध्ये इमली वगैरे पण टाकणार आहेस काय? कोकम, इमली,
इमलीच्या बदले मी काहीतरी टाकणार आहे ते ट्विस्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. बापरे, इमली नाही कोकम नाही मग काय ट्विस्ट टाकणार आहेस? आंबट आंबट काहीतरी टाकणार आहे, आंबट आंबट काहीतरी टाकणार आहे. समजलंच असेल, कारण सीजनच त्याचा आहे ना, राजाचा सीजन आहे आंब्याचा, बरोबर ना? ते पण दुकानातून नाही भेटणार, आपल्याला ते पण काढायचं लागेल तुला. अच्छा, झाडावरून काढणार आहोत? अरे वा मंडळी, एकदम भारी रेसिपी, तुम्हाला टिपिकल ऑथेंटिक रेसिपी बघायला भेटणार आहे. तर मॅरिनेट करूया आणि मग आंबा काढायला जाऊया ना. चला. चला ना या आंबा पाडायला जाऊया. आणि आणायची पेंटिंग बघा, ब्लॉगर फ्रेंड आहे आणायची ॲना. हां, आणि इथे बापरे ही कोण आहे? बाहुबली पार्ट 3 आंबा पाडायला चालली. चल, कलरफुल केस चष्मा माझा घेतलाय भाड्यावर. आणि तिकडनं आंबे पाडणार आहे. आंबे पाडणार आहे की तोडणार आहे काय माहिती नाही. आंबा झालेला नको ना, आपल्याला कच्चा आंबा पाहिजे ना. हा तो बघ, तो दिसतो ना. हा तोच तोच. हा तो आंबा पाड. आणि तू खाली तर कॅच घ्यायला. व्हेरी गुड बाहुबली. आता शोभतेस तू प्रणित कोहली ची वाईफ. चला, मुरलीधरन नायर कंदानत हाऊस. कंदानत म्हणजे काय? घराचं नाव आहे कंदनत हाऊस. चला, आता इंबली नाही कोकम नाही, तर आता आपण आंबा काढलाय. आणि पप्पई बघा, नको काय नको काढू. चल जाऊया, आपल्या माशाच्या करीवरती लक्ष देऊया. आणि सर्व आंबे धुवून आणलेत. नी एखादा आंबा गोड भेटलाय बघा आणायला. कशी आहे चव? मस्त आहे, गोड गोड आहे. तुझा पहिला आंबा आहे ना केरळ मधला. खा. चल उमा, उमानी ते सर्व साहित्य पण रेडी केलेत बघा. कांदा आहे, चेरी उल्ली, मिरच्या आणि आंबा जो आपण तोडून आणलाय तो. तर या बाजूला बघताय तुम्ही, कांदा आंबा अद्रक मिरच्या सर्व काही कापून झालेलं आहे. आणि आणखी आपल्याकडे पदार्थ आहे, जे म्हणजे खोबरा आहे ना, निसलेला, काय बोलतात त्याला, खिसलेला खिसलेला खोबरा. आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकलंय वाटतं ना, त्याच्यामध्ये अद्रक टाकलंय. त्याचीच आपण पेस्ट करून घेणार आहोत. नारळाच्या सोबत आपल्याला कोरिएंडर पावडर पण टाकायची आहे, थोडीशी अर्धा चमचा. आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकायचंय आणि मिक्सरला मारून घ्यायचे. आणि थोड्याच टायमाने तुम्ही बघताय आपली पेस्ट जी आहे खोबऱ्याची आणि आल्याची, ती रेडी झालेली आहे. आणि या बाजूला ओमानी मातीचा भांडाही ठेवला आहे गरम करत, ज्याच्यामध्ये हे जो आंबा आणि जो अद्रक आहे त्याला बॉईल करून घेणार आहे. या बाजूला बघताय आता उकाला आलेला आहे. उकाला आला ना, आता उकाला आल्यानंतर कांदा टाकतोय. छोटे कांदे आहेत, 4-5 कांदे आहेत ते, त्याच्यामध्ये ते पण टाकलेत. आणि सोबत आपल्या मसाला हळदी टाकली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर काश्मीरी, म्हणजे आपण ऑलरेडी या माशांना मसाले लावलेले आहेत म्हणून थोडे कमी कमीच टाकलेत आपण. आणि आता परत एक उकाला घ्यायचाय, काय करायचंय? एक छोटासा उकाला घ्यायचा. आता एक छोटासा उकाला घेऊन मासे टाकायचे आहेत ना, म्हणजे अजून तडका पण बाकी आहे आपल्याला. पण आधी आपण माशांना शिजवून घेऊया. चला, जरा घसा बसलाय, आवाज पूर्ण निघत नाही. फ्रायसाठी किती घेऊ? फ्रायसाठी 10-12 ठेव आणि 25 तीस आमच्यासाठी. तुकड्या पण फ्राय झालेल्या आहेत आणि आपल्याला आमटाला उकाला पण आलेला आहे. आणि जो आपण पेस्ट बनवून ठेवलेले आहे, चटणी वाटण बनवून ठेवला आहे, तोच टाकताना दिसते बघा. म्हणजे एकदम टिपिकल ऑथेंटिक तुम्हाला रेसिपी आज चायनीज ताम माशाची बघायला भेटते तीच. आणि मस्त आता एकदम फ्लेवर आलेला आहे बघा, कलर आलेला आहे, भारी वाटते ना. एकदम जाड जाड ग्रेव्ही झालेली आहे. आता काय आणखी एक उकाला घ्यायचा आहे. हां, फ्राय पण बघा मस्त एकदम. पहिल्यांदाच मी ट्राय करून दाखवणार आहे तुम्हाला चायनीज ताम मासा कसा लागतंय. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हीही मार्केटमध्ये जाऊन ताम मासा असा चायनीजवाला घेऊन येऊ शकता जर आवडला तर. आणि आणायला बघा,
एवढी थंडी आहे इथे, काही कूलर लावून बसली. त्याच्या आतमध्येच बस ना कूलरच्या. हा पण तुला हवा नसती लागली, आता मस्त हवा घेत बसली. तर शेवटी आंबाट झालेला आहे आपला, आणि आपण नेहमी सुरुवातीला तेल टाकत असतो, पण इकडे तडका देण्याची पद्धत आहे. तर तोच तडका रेडी करताना दिसतंय. तेल टाकलंय, कढीपत्ता टाकलाय, आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलाय, आणि आता त्यांना शिजवून याच्यावरती आपण टाकणार आहोत आमटामध्ये. आणि ही रेसिपी तयार झालेली आहे. तर कशी वाटली मंडळी केरळमधली पद्धत चायनीज ताम माशाची, नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर उमासाठी नक्की लाईक करा. आता तडका देऊया आणि मग जेवणावरती भेटूया. आणि या गेलेली आहे समोरच्याच घरामध्ये, ती आल्यावरती मग जेवायला भेटूया आपण. कुठलाही मोठा मासा असेल तर तुम्ही, हां कुठलाही मासा तुमच्या घरी आणताय, आणि जर आंबे असतील तुमच्याकडे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता तर आंब्याचा सीझन आहे, कच्चा आंबा तुम्हाला आरामात भेटून जाईल. चला आता तडका देऊया आणि मग जेवणावरती भेटूया. थँक्यू उमा, नवीन अलग रेसिपीसाठी खूप धन्यवाद. मंडळी दुपारचे 2 वाजलेत आणि केरळमध्ये आहोत आपण, आणि केळीच्या पाण्यावरती जेवण असणारच असणार, कारण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नुसती केळीचीच झाडे आहेत, झाडं आहेत. आणि इकडे बघा, आंब्याचा, लोणचा, भात आणि चायनीज स्नॅपर, जी चायनीज ताम मासा आपण जो आणला आहे तोच, आणि कढीपत्ता भरलेला फ्राय दिसते तुम्हाला. उमाचा आवडता कढीपत्ता, असं वाटतंय पंगतमध्ये बसलोय कुठल्या तरी जेवायला. आणि मासा एकदम फ्रेश आहे, मस्त लागतो एकदम. आणि बिलकुल काटा नाही आहे माशामध्ये, बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे, बिलकुल गाठा नाही आहे. जात आहे मार्केटमध्ये, गावरी बघून घ्या, मस्त एकदम फ्रेश फ्रेश भेटत असतो. काहीतरी अलगच चव आहे, मस्त एकदम मोठ्या माशासारखी चव आहे. आणि डॅडी पण खातायत बघा, कसं आहे, चांगलं आहे ना. हा हड्डी बिलकुल नाही आहे, आणि आणायला तर एकदम फ्रेश लागलंय. आणि आंबाट बघा कसा केलाय तो. सर्व जे काय कोकोनटच्या ऑइलमध्ये बनवतात, थोडी टेस्टमध्ये फरक येते, पण मासा एकदम फ्रेश असल्यामुळे मजा येते जेवायला. तर जात आहे मार्केटमध्ये, तर नक्की बघा, चायनीज ताम राणी माशासारखाच दिसतो हा मासा, मस्त लागतो चवीला. तर नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. तर या आता सर्वांनी केरळमध्ये जेवायला चायनीज ताम माशासोबत. तर धन्यवाद उमा, मस्त झाली रेसिपी. थँक्यू मम्मीला पण रेसिपी सजेस्ट करण्यासाठी. रिया जेवायला सर्वांनी. भाकरी, भाकरीची नुसती आठवण देते, भाजत बिजत काय नाही. चला या जेवायला सर्वांनी. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. नवीन मासली जी दाखवली ती कशी वाटली, पद्धत बनवायची कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल पद्धत तर नक्की ही मासली ट्राय करा, तुम्हाला आवडेल. काहीतरी काहीतरी नवीनच आगली चव तुम्हाला बघायला भेटेल जर मासे नेहमी खात असाल तर. आजचा व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल, एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता मस्त ऊन पडलं आहे, दुपारचे 2:45 झालेत. आता मस्त गरम, खूप गरम होतं आहे. आता कूलर एसी वगैरे लावून मस्त झोपणार आहे. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये गुरुवायूर म्हणून टेम्पल आहे, तिकडे जाणार आहोत आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत, तो व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार. तर आपली केरळची सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, आणि सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.